सैन्याने देशातील युवकांसाठी 3 वर्षांचा इंटर्नशिप कार्यक्रम आणला आहे. यामध्ये अधिकारी आणि सैनिक अशा 2 पदांचा समावेश आहे. युवकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत सैन्य दलात प्रवेशाच्या निकषांमध्ये कुठलीही सवलत मिळणार नाही. या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे अशी माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. टूर ऑफ ड्युटी या कार्यक्रमांतर्गत सामान्य नागरिकांना लष्करात सामील होऊन राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळेल अशा प्रस्तावासंदर्भात प्रत्यक्षात चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला लष्करी प्रवक्त्यांनी दुजोरा दिलाय. देशातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या प्रस्तावाची आखणी केली जाते. देशातील सामान्य नागरिकांना 3 वर्षांसाठी सैन्य दलामध्ये काम करता यावं यासाठी लवकरच भारतीय लष्कराकडून प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. लष्करात सामील व्हायचे झाल्यास शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत किमान 10 वर्ष काम करण्याची अट आहे. सुरुवातीच्या काळात शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा कालावधी हा 5 वर्षांचा होता, मात्र नंतर तो 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. हा कालावधी कमी केल्यास देशातील तरुण लष्कराकडे आकृष्ट होतील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मागच्या काही वर्षांपासून भारतीय लष्करात सातत्याने मनुष्यबळाची कमी जाणवते, त्यामुळे 3 वर्षांच्या लष्करी सेवेचा हा नवा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लागावा असा प्रयत्न लष्करी अधिकाऱ्यांचा आहे.